आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नव महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. खेळाच्या माध्यमातून उज्ज्वल भवितव्य घडू शकते हे कुरुंदवाडच्या खेळाडूंनी दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात आलेल्या छत्रपती क्रीडा पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार प्राप्त, तसेच खेलो इंडिया स्पर्धेतील विजेत्या कुरुंदवाड येथील खेळाडूंचा सत्कार आमदार हळवणकर यांच्या हस्ते करण्यात आला. कुरुंदवाड येथील ओंकार चौकात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक रामचंद्र डांगे होते. जीवन गौरव प्राप्त भीभीषण पाटील, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त गणेश माळी, खेलो इंडिया खेलो स्पर्धेत सुवर्णपदक विजेते रोहित चिखलकर, वेट लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केलेल्या अक्षय गायकवाड, राष्ट्रीय खेळाडू रवींद्र माळे यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी नगरसेवक उदय डांगे, जिन्नाप्पा भविरे, मोनाप्पा चौगुले, आप्पासो जोंग, चांद कुरणे, महेश कुरणे, मुन्ना फल्ले, चंद्रकांत पवार, सुनील सावगावे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. नव महाराष्ट्र न्यूज साठी कुरुंदवाडहून आनंदा शिंगे व कॅमेरामॅन आशिफ इनामदार. आमचे नेते आदरणीय हळवणकर साहेब, त्याचबरोबर कुरुंदवाडच्या तरुण मुलांचा आणि नागरिकांचा मनपूर्वक खरं आभार मानतोय. या ठिकाणी स्टेजवरील बरेच मानवर आहेत, बाबा पाटील आहे, अण्णासाहेब जोंग आहे, माजी उपनेता किरण जोंग आहेत, आमचे अनुप मदाळे साहेब आहेत, स्टेजवर बरेच मानवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी मी या तरुणांना एकच सांगतोय, कुरुंदवाड ही गेल्या 50 वर्षापूर्वी क्रीडा क्षेत्रामधले एक आदर्श नगरी म्हणून ओळखली जाते. मुलांनो, आपण या ठिकाणी तुम्ही मगाशी ज्या तरुणांना खंत व्यक्त केली, मी या मुलांना एकच सांगतोय की या कुरुंदवाड नगरपालिकेचे जे आमचा जो हाल आहे, तो हाल मी या तरुणांना आमचं आता साहित्य थोड्या दिवसात येतं, वेग ट्रिप्टनचा याचं वेगवेगळ्या सगळं साहित्य सगळं येणार आहे आणि एक अद्ययावत तुम्हाला क्रीडा खेळ क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी एक अद्ययावत हाल तुम्हाला मी या ठिकाणी नक्कीचपणे व्यवस्था करून देईन. आणि अशा तरुण मुलांना या नगरीमध्ये जे घडतात, खरोखरच ही सर्व मगाशी मुलं म्हणले, हे माळे असो, गायकवाड असो, हे श्रीकांत माळेंचे चिरंजीव असो, खरोखरच गरिबीतनं आलेली मुलं आहेत. आणि मगाशी गुरुवार यांनी सांगितलं, भीषण पाटील साहेबांनी सांगितलं की मुलं ही गरिबीतनेच कहतात, श्रीमंताची मुलं या तिकडं त्यांना द्यायला वेळ नसतोय. गरिबाची मुलं वेळ देऊन जे क्रीडा क्षेत्रामध्ये नाव लौकिक करतात, खरोखरच त्या मुलांचं आपण कौतुक केलं पाहिजे. या नगरीनं दिल्लीपर्यंत या तरुणांनी या मुलांनी क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या नगरीचं नाव लौकिक गाजवलं, खरंच त्या मुलांचं आपण कौतुक केलं, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक मी आभार मानतोय. आणि या ठिकाणी या तरुणांनी येऊन हे स्वीकारलं, या मुलांसाठी काही लोकांचे 5% आरक्षण त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे अतिशय मोठी स्पर्धा इचलकरंजीमध्ये झाली. आणि जे शिवछत्रपती पुरस्कार स्पर्धेमध्ये 3 वर्षापासून हे पुरस्कार दिले गेले, राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना मी आणि चंद्रकांतदादा पाटलांनी ही बाब त्यांच्या निदर्शनाला आणली आणि शिक्षण मंत्र्यांनी इचलकरंजीच्या त्या कार्यक्रमाला येणार होते पण त्यांनी जो संदेश दिला, त्या संदेशामध्ये त्यांनी जाहीर केलं की येणाऱ्या 15 दिवसामध्ये 3 वर्षापासून जे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झालेले जे खेळाडू आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाचा सन्मानाचा पुरस्कार देऊ आणि तो शब्द त्यांनी पाळला, त्याबद्दल मी विनोद तावडेंचं अभिनंदन करेन. आपल्या गावाच्या मातीशी आणि या गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये या 3 युवकांनी उज्ज्वल केलेलं आहे, त्यामुळे आपण गावकरी एवढ्या उशिरा सुद्धा एवढ्या रात्री यांच्या सन्मानासाठी याची उपस्थित आहात. म्हणजे कुरुंदवाड खेळाडूंनी जे या गावाचं नाव मान शान वाढवलेली आहे, त्याबद्दल मी तमाम गावकऱ्यांच्या वतीनं आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं या 3 खेळाडूंचं विशेष अभिनंदन करतो की यांनी प्रेरणा दिली अनेक खेळाडूंना.
मगाशी बीबी सांगलीचे आमदार संभाजी पवार यांनी अख्खं सभागृह बंद पाडलेलं होतं की या लाल मातीच्या खेळाला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे आणि लाल मातीच्या खेळाला प्रतिष्ठा नव्हती आणि राज्याला क्रीडा धोरण सुद्धा नव्हतं.